येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्यादा जागा घेण्याचा उद्धव ठाकरेंचा मनसुबा असल्याचा आरोप केला जात आहे। यामागचं नेमकं सत्य काय आहे याचं उत्तर देताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी राणे पिता पुत्रांवर देखील सडकून टीका केली आहे। तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक हे अतिशय भव्य आणि आकर्षक असेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। जयंत पाटील यांना ईडीने चौकशीचे आदेश पाठवलेत यावर देखील आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली। जयंत पाटील हे निष्पाप असल्याचं त्यांनी सांगितलंय। सिंधुदुर्ग मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। परंतु हे प्रश्न कोण विचारतंय? हे प्रश्न नितेश राणे विचारतायत की ज्यांचा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांच्या पक्षाला कुठल्याही पक्षाने एकही सीट दिली नाही। छोटे छोटे पक्ष असले त्या पक्षांची त्या त्यावेळच्या पक्षांनी युती केली होती, परंतु नितेश राणेंनी आणि त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाला कुठल्याही पक्षाने लोकसभाच्या निवडणुकीमध्ये एकही युती केली नाही, एकही जागा दिली नाही। आणि त्यामुळे त्यांचा पक्ष त्यांना आपल्या वडिलांच्या पक्षाचं तिकीट न घेता भाजपचं तिकीट त्यावेळी त्यांना घ्यावं लागलं। ही वस्तुस्थिती नितेश राणे दडवत आहेत, परंतु ही वस्तुस्थिती खरी आहे की त्यांनी पक्ष स्थापन केलेल्या पक्षाला कोणीच त्यावेळी सीट दिली नव्हती। खरं तर जयंत पाटीलांना कोणी ईडीचे नोटीस दिले आहेत? ह्या नितेश राणे ज्या भाजपमध्ये आहेत त्या भाजपच्या सरकारच्या अधिपत्याखालीच नोटीस दिलेल्या आहेत। आणि या नोटीसी आज नाही तर गेले ज्या ज्यावेळी आता आपण माहीत असेल की मधली राजकीय परिस्थिती बदलत होती, ज्या लोकांना धमकी देत आहेत, मग अनेक लोक आहेत की मग यशवंत जाधव असतील, आनंदराव वडसूळ असतील, अशा अनेक लोकांना, भावना गवळी असतील, या अशा लोकांना ईडीच्या नोटिसा दिल्या आहेत। आणि ते त्यांनी पक्ष सोडला आणि ते भाजपमध्ये गेलेत किंवा त्यांनी भाजपवर युती केली। परंतु संजय राऊत असतील, जयंत पाटील असतील, अशी अनेक मंडळी आहेत की ज्या नोटिसींना सुद्धा ते भीक करत नाहीत। आणि खरं तर त्यांच्या विरोधात त्यांच्या बाजूने आज कार्यकर्ते आणि लोक त्यांच्या बाजूने आहेत। आणि म्हणूनच आज कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे की जर चुकीच्या पद्धतीने कोणाला नोटीस येत असतील, कोणाला दबाव असेल, तर कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे। आणि ते एका अनेक वर्ष ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत, अनेक वर्ष ते मंत्री आहेत, त्यांचं सामाजिक आणि सहकार क्षेत्रामध्ये काम आहे। आणि त्यामुळे अशा निष्कलंक माणसाला जर कोण हे करत असतील, नोटीस पाठवत असतील, राजकीय दबाव त्यांच्या आणण्याचा प्रयत्न असेल, तर निश्चितपणे त्याची प्रतिक्रिया येणारच आहे। आता खरं तर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ज्या ज्या अडचणी होत्या त्या त्या अडचणी पूर्ण झालेल्या आहेत। हे स्मारक आता साकारच येत आहे, स्मारकाचं बांधकाम सुद्धा पूर्ण झालेलं आहे। आणि उद्धवजी जे बांधतात ते नेत्रदीपक बांधतात, सगळीकडे म्हणजे त्यांची कलाकार वृत्तीने ते बांधत असतात। आणि त्यामुळे वेगवेगळ्या पैलूने त्या ठिकाणी हे स्मारक बांधण्यासाठी आणि ते वेगळं घडवण्यासाठी उद्धवजींचे प्रयत्न आहेत। आणि ते स्मारक योग्य पद्धतीने आणि आदर्श स्मारक असेल आणि त्यामुळे ते स्मारक लवकरच पूर्ण होईल।